बाबा तुम्ही गेल्यावर आईने कोणाकडे बघायचं होतं आजच्याच दिवशी? मला काय विचार केलास तू? हा तू कमवत नाहीस म्हणून तुझा उपयोग नाही या घराला। ज्या इव्हेंट साठी आज आपण सगळेजण इथे जमलो आहोत तो विसरायला नको। हे घ्या। काय? घड्याळाचा पट्टा आहे, तुमचा जुना झाला म्हणत होतात ना, म्हणून आणलाय। चांदीचा आहे, त्याला सोन्याचा मुलामा दिलाय। तुझ्यासाठी एक भेट आणली। काय आहे? तुझ्या गळ्यातली साखळी आहे ना, त्याला तुला पेंडंट हवं होतं ना बरेच दिवस। खूप सुंदर आहे। किती बेस्ट आहात ना तुम्ही दोघं, एकमेकांचा चॉईस अगदी करेक्ट कळतो तुम्हाला। त्या आठवून देते, तुमच्या घड्याळाला पट्टा लावूया। काय झालं? काय नाही, तुझं पेंडंट आणायचं होतं ना म्हणून माझं घड्याळ विकलं मी। साखळी तर दे, तुझं पेंडंट लावायची वेचत आहे। तुमचं घड्याळचा पट्टा आणण्यासाठी साखळी विकली मी। माधुरी, मेघना, अभी तुम्ही खरच खूप लकी आहात, तुम्हाला असे आई बाबा मिळाले। आता काय वाटेल ते करूया, पण ते 1 लाख उभे करूया आणि मेघनाला शक्य तितक्या लवकर त्या कॉल सेंटर मधून आणि त्या वातावरणातून बाहेर काढूया। हो, पण त्यासाठी तू हा नेकलेस। आई, हे 50,000 माझ्याकडून। अग, माझ्या पगारातले, खूप महिने झाले साठवते। पण खरंच स्वतःसाठी थोडा वेळ काढत जा, इतकाय दाऊ नकोस की दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी एनर्जीच नाही उरणार तुझ्याकडे। हे बघ, भांडणं आणि टेन्शन जास्त काळ कॅरी करायची नसतात। ओके ओके, उद्याच उद्या बघूयात, पण आज एक छोटासा वॉक घ्यायचा। आई, मी आलोच 2 मिनिटात। मी माझे दागिने विकले आणि पैसे उभे केले हे तुझ्या बाबांना कळायला नको। आधीच एवढे त्रस्त आहेत बिचारे इतक्या सगळ्या गोष्टींमुळे। आई, डोंट वरी, मी कोणालाच कळू देणार नाही। माधुरी, माधुरी, काय झालं बघ, जरा का चिडचिड करतोय तू? 80,000 होते आपल्या अकाउंट मध्ये, मी 45,000 चेक त्या आपल्या शेअर ऑपरेटरला दिला तर तू बाउंड झाला। नशीब नशीब, त्यामुळे मला समजलं तरी की आपल्या अकाउंट मध्ये पैसाच नाहीये। नाहीतर आतापर्यंत तू मला चुनाच लावला असता ना। अरे मी तुला सांगणार होते। केव्हा? बोल ना केव्हा। समजा पैसा तुझ्या घरच्यांवर उडवल्यावर तिला यातून स्वतःच स्वतः बाहेर पडता आलं पाहिजे, त्यासाठी मदत करा। 10 वेळा चुकली तर माफ करा, पण अशा चुकीच्या पद्धतीने तिला पंखाखाली घेतलं ना तर ती कमकुवत होईल पुढे। हा बाबा, हो मी पण हेच तर बोलतोय ना, तिने केलेल्या गलती तर मी का सफर करू। नाही बाबा, आता आमच्याही जिम्मेदाऱ्या वाढणार आहेत, तेव्हा तेव्हा हा असलेला पैसाही आम्हाला कमी पडेल। मग काय करणार ही माधुरी? आधीच इतके दिवस मी बोझ होतो या घरावर आणि किती दिवस ऐकायचं मी या सगळ्यांचं। मेघनाने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही का भोगायची? मी माझ्या एका मुलीला वाईट वातावरणातून बाहेर काढण्यासाठी माझ्याच दुसऱ्या मुलीची मदत घेते, पुन्हा असं होणार नाही, लक्षात ठेवेन मी।